Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn agriculture, science and technology and crop science, paper 2. In previous lecture, explained the types of agriculture implement. विद्यार्थी मित्रांनो आपण टिलेज ऑपरेशन मधलं 9 लेक्चर आपण बघितलेले आहे. त्या 9 लेक्चरमध्ये आपण टाईप्स ऑफ इम्प्लिमेंट इन ॲग्रिकल्चर, आपण कोणकोणते इम्प्लिमेंट वापरतो, कोणते अवजार वापरतो आपण ॲग्रिकल्चरमध्ये, त्याचं आपलं सुरू आहे. त्यामध्ये आज आपण बघणार आहो लेवलिंग ऑफ लँड. जमीन लेवल करण्यासाठी आपण कोणकोणते इम्प्लिमेंट आपण वापरतो, तर त्यामध्ये आयर्न केनी, वुडन लेवलिंग बोर, अमेरिकन पटरी, ब्लेड हॅरो, वेन सॉइल इज लूज अँड स्लोप इज लेस दॅन 3%. तर हे लेवलिंग जे आहे ऑपरेशन, तर 3%पेक्षा कमी लेवल काढतं जमिनीचं, म्हणजे थोडं आपल्याला करायचं असेल तर आपण हे लेवलिंग जे आपण इम्प्लिमेंट सांगितले, आयरन केनी, वुडन लेवलिंग बोर, अमेरिकन पटरी, ब्लेड हॅरो, हे जास्त सुलभ काढू शकत नाही, हे तेवढी शक्ती नाही त्यांची. नंतर बुलडोजर आहे, इट इज यूज्ड व्हेन द सॉइल इज हार्ड अँड स्लोप ऑफ द फील्ड इज मोर दॅन 3%. आपल्याला जास्त स्लोप काढायचं आहे किंवा जास्त स्लोप होतं, त्याची माती आपल्याला लेवल करायची आहे, अशा वेळेस आपल्याला बुलडोजरच वापरावं लागेल, कारण ते हार्ड जमीन असणार आहे आणि लूज जमीन असेल आणि आपल्याला 3%पेक्षा कमी स्लोप करायचं असेल तर आपल्याला हे वरचे इम्प्लिमेंट कामाला येऊ शकतात. पण जास्त स्लोप करायचं आहे आणि हार्ड जमीन असेल तर आपल्याला त्या बुलडोजरचा वापर करावा लागेल. तर हे स्लोपर इम्प्लिमेंट आहे, हे आहे बुलडोजर. बुलडोजरनं आपल्याला कितीही चढ उतार असेल तर लेवल करता येणार आहे, 3%पेक्षा जास्त उतार असेल तर आपल्याला लेवल करता येते पद्धतीनं. हे आहे बुलडोजर, हे आमच्याकडचं बुलडोजर आहे. हॅरोइंग, डेक्कन ब्लेड हॅरो ऑर डिफरंट टाईप्स ऑफ हॅरोज अकॉर्डिंग टू टाईप ऑफ सॉइल. तर हॅरोइंग करण्यासाठी आपल्याला वेगळे इम्प्लिमेंट उपलब्ध आहेत, त्यामध्ये ब्लेड हॅरो आपल्याकडे जास्त कॉमन चालतं. दिस इज द इम्प्लिमेंट विच कट द सॉइल टू अ शॅलो डेप फॉर स्मूदनिंग अँड पल्वराइजिंग द सॉइल ॲज वेल ॲज टू कट द वीड्स अँड टू मिक्स मटेरियल विथ सॉइल. तर हे जे हॅरोइंग आहे, हे काय करतं, काही उतळ मुळाचे तण आहे त्याला कट करतं. थोडं जमीन आपल्याला कट करायचं असेल, त्याच्या साहाय्याने कट होऊ शकतं आणि मिक्स वगैरे करायचं असेल आपल्याला, FYM वगैरे, शेणखत वगैरे, तर ते मिक्स करता येतं हॅरोइंगद्वारे. ऑल्सो यूज टू ब्रेक द क्लॉथ आफ्टर फ्लोईंग टू कलेक्ट ट्रॅश फ्रॉम द फ्लो लँड अँड टू लेवल द सीडबेड. तर आपल्याला या हॅरोद्वारे आपल्याला क्लॉड क्रशिंगसुद्धा करता येतं. नांगरणी झाल्यानंतर जे ढेकळे असतात ते फोडण्यासाठी, क्रशिंग करण्यासाठी आणि जमीन थोडंफार लेवल करण्यासाठी या हॅरोईंगचं आपल्याला वापर करता, जे हॅरो असतं ते जे कार्य करतं हॅरोईंग. तर यामध्ये जे हॅरो आहे त्याचे डिफरंट टाईप्स आहेत. डिस्क हॅरो आहे, नंतर स्प्रिंग टूथ हॅरो आहे, स्पिक टूथ हॅरो आहे, ब्लेड हॅरो आहे ज्याला आपण बखर वखर म्हणणार, आणि नंतर गुंटक्का आहे, ट्रँग्युलर हॅरो आहे. असे हॅरोईंग करण्यासाठी इम्प्लिमेंट उपलब्ध आहे. डिस्क हॅरो आहे, यामुळे एक तर थोडं जमीन लूज पण होणार, ढेकळे पण फोडणी होतं, ते डिस्क हॅरो आहे. नंतर आपलं स्प्रिंग टूथ हॅरो आहे, स्प्रिंग टूथ हॅरो. नंतर आहे हे स्पिक टूथ हॅरो, हे स्पिक टूथ हॅरो आहे. नंतर ब्लेड हॅरो, हे लोखंडी आहे, हे इम्प्रूव्ह हॅरो आहे. आपल्याकडं लाकडीचं असतं, हे लोखंडाचं आहे, याचं ॲडजस्टमेंट करता येते, आपल्याला जास्त रुंदही त्याची रुंदी वाढवता येते, कमी करता येते, त्याची हाईट कमी जास्त करता येते, सगळं ॲडजस्टमेंट असतं. हे फार हलकं असतं आणि पूर्ण लोखंडाचं असतं, तर लाकडाचंही असतं आणि लोखंडाचंही असतं.
तर हे लोखंडाचं इम्प्रूव हेअर ऑय सुधारित. नंतर मॅन्युअर मिक्सिंग, मॅन्युअर मिक्स करण्यासाठी डिस हॅरोई योग्य आहे, ब्लेड हॅरोई चालतं, डिस प्लो असतं आणि देशी उडन प्लो. आपल्याला जमिनीमध्ये काही मिक्स करायचं असेल शेणखत वगैरे, आपण या इम्प्लिमेंटचा वापर करून जमिनीमध्ये मिक्स करता येतं. नंतर कॉम्पॅक्टिंग ऑफ सॉइल, जमीन कॉम्पॅक्ट करायची असेल तर मेंड आहे, वुडन लॉन्ग अँड इन्व्हर्टेड हॅरो, रोलर्स लाईक आयरन रोलर, स्टोन ऑर वुडन रोलर, तर हे कॉम्पॅक्टिंग इम्प्लिमेंट आहेत. मेंड, वुडन लॉन्ग, इन्व्हर्टेड हॅरो, रोलर्स लाईक आयरन रोलर, स्टोन ऑर वुडन रोलर. आपल्याला पेरणी करण्याअगोदर जमीन जर जास्त लूज झालेली असेल अशा वेळेस बी जास्त खोल पेरलं जाऊ शकतं आणि वापून निघू शकत नाही, जर्मिनेशन होऊ शकत नाही. अशा वेळेस जमीन कॉम्पॅक्ट करण्यासाठी आपल्याला काही अवजारं वापर करावं लागतात, ते आहे स्टोन ऑर वुडन रोलर, है ना. नंतर हे स्टोन ऑर वुडन रोलर, हे स्टोन रोलर आहे, आयर्न रोलर आहे, नंतर हे वुडन रोलर आहे, लाकडीचं रोलर आहे. पडलिंग, पडलिंग म्हणजे चिखल तयार करणे, जिथं भात शेती केली जाते अशा भागामध्ये चिखल तयार करण्यासाठी काही इम्प्लिमेंट स्पेशल तयार केलेले असतात. राईस पडलर, बुलक ऑर ट्रॅक्टर ड्रॉन इम्प्लिमेंट असतं. नंतर देशी वुडन प्लोई असतं, लाकडी नांगराने आपल्याला चिखल तयार करता येतं. तर बघूया राईस पडलर, तरी आपलं देशी वुडन प्लो आहे, हे चिखल तयार, पाणी जमिनीमध्ये थोडं पाणी सोडलं जातं आणि त्याच्यामध्ये नांगर फिरवलं जातं, यामुळं काय होतं चिखल तयार होतं. तर भात शेती भात लागवड करण्याअगोदर चिखल तयार करणं गरजेचं असतं. तर कोकण भाग, इकडं विदर्भाचं गोंदिया वगैरे या जिल्ह्यामध्ये चिखल तयार करून भात लागवड केली जाते तर उत्पादन भरघोस मिळतं. तर हे चिखल तयार करावं लागतं. तर हे ट्रॅक्टरवरचं चिखल तयार करण्याचं यंत्र आहे ना, ट्रॅक्टरवर चालणारं, त्याच्याद्वारे सगळं असं चिखल तयार होतं. नंतर हे चिखल तयार करण्याचं ट्रॅक्टरवरचं इम्प्लिमेंट आहे आणि हे चिखल तयार करून नंतर लेवलिंग करत आहे. तर हे चिखल तयार करण्याचं ट्रॅक्टरवर चालणारं यंत्र आहे. नेक्स्ट, सीड बेड प्रिपरेशन. आपल्याला पेरणी करण्याअगोदर जर आपल्याला सऱ्या तयार करायच्या असतात, ऊस लागवड करायची असेल तर आपल्याला सऱ्या तयार करावं लागतात. रिजेसिन क्लोज आर ओपन, अशा वेळेस डिफरंट टाईप्स ऑफ रिजर्स आर यूज. जीवन रिजर, जगत रिजर, जम्बो रिजर हे रिजर आहे. रिजेसिन फरो म्हणजे दांड तयार करण्यासाठी यांचा वापर केला जातो, जीवन रिजर, जगत रिजरचं, जम्बो रिजरचं. नेक्स्ट, प्रिपरेशन ऑफ बॉर्डर स्ट्रीप अँड सारा. आपल्याला मोठे वापे तयार करायचे अशा वेळी आपल्याला सारा फार्मर इज यूज्ड फॉर प्रिपरेशन ऑफ साराज इन द फील्ड. तर बघूया आपण रिजेस अँड फरो इम्प्लिमेंट जे आहे, हे आहे रिजर, है ना, याच्याद्वारे आपल्याला बैलावर चालणारं, याच्याद्वारे आपल्याला दांड तयार करता येतात ऊसाचे वगैरे, याला रिजर म्हणतात. नंतर हे रिजर आहे, जम्बो रिजर, जगत रिजर, तर या पद्धतीनं सऱ्या तयार होतात. नंतर ट्रॅक्टरवर चालणारे जे इम्प्लिमेंट आहेत हे सुद्धा रिजर आहेत पण ट्रॅक्टरवर चालणारे, या पद्धतीनं दांड किती खोल तयार होऊ लागले आणि यामध्ये ऊस लागवड करू शकतात. नंतर बंड फार्मर इज यूज्ड फॉर प्रिपरेशन ऑफ बंड ॲट रिक्वायर्ड डिस्टन्स. आपल्याला बंड तयार करायचं रिक्वायर्ड डिस्टन्स, तर बंड फार्मर म्हणून उपलब्ध आहे. फॉर मेकिंग इरिगेशन लेआउट हँड टूल्स लाईक स्पेड इज यूज्ड, तर हे बंड फार्मर आहे. आपल्याला मोठं दांड तयार करायचं आहे व्यवस्थित अंतराने, तर आपल्याला याच्या सहाय्याने, बंड फार्मरच्या सहाय्याने आपल्याला दांड तयार करता येतात. नंतर आहे हे सुद्धा बंड फार्मर आहे, याद्वारे मोठी अशी सरी तयार होऊ शकते. नंतर हे रिजर आपल्याला सऱ्या तयार करण्यासाठी याचा वापर होऊ शकतो. नंतर सोईंग सीड्स, सोईंग सीड्स इंडिजिनस सीड ड्रिल. या इंडिजिनस सीड ड्रिल म्हणजे भारतीय पेरणी यंत्र, दुफन, तिफन, चौफन असं जे आहे, जेवढे फन असेल तसं त्याला नाव, दोन फन असेल
दुफन म्हणतात, तीन फण जास्त चालतात तर ती फण म्हणतो आपण, चौफण पण असतं, टू टाईन, थ्री टाईन आणि फोर टाईन सीड ड्रिल, टू बॉईल सीड ड्रिल, फर्टाईल सीड ड्रिल, तर दोन चाळ्याचं पेरणी यंत्र असतं, एकामध्ये बी पेरलं जातं, एकामध्ये खत पेरलं जातं, स्विंग सीड अँड फर्टिलायझर ॲप्लिकेशन, मेकॅनिकल सीड ड्रिलसुद्धा ट्रॅक्टरवर चालणार आहे, तर हे चौफण चार फण आहेत बघा आणि एक काय चाळा यायला, तर बीज याच्याद्वारे पेरलं जाणार, नंतर हे दोन बॉवेलचे आहे म्हणजे दोन काय असतात चाळे असतात, एका चाळ्यामधून बी पेरलं जातं, दुसऱ्या चाळ्यामधून खत, तर ॲट ए टाईम आपल्याला बी आणि खत पेरता येतं, तर हे तिपणीचे टाईप, हे चौफण आहे आणि हे तिपण आहे, परंतु टू बॉवेल असल्याकारणाने याला नाव काय दिलं जातं, सीड कम फर्टिलाइज सीड ड्रिल, सीड पेरलं पेरता येतं आणि खत पण पेरता येतं त्याच्या सहाय्याने, हे बैलावर चालणारे इम्प्लिमेंट आहे, नंतर हे ट्रॅक्टरवर चालणार आहे ना, हे ड्रम असतं, याच्यामध्ये दोन कप्पे असतात, एका याच्यामध्ये बी भरतात, याच्यामध्ये खत, आणि दोन्ही ॲट ए टाईम पेरलं जातं, तर इथं रोटेड होत असतं आणि ते होल बंद चालू होतात त्या पद्धतीनं, हे बी खाली पडतं, खत खाली पडतं म्हणजे नळ्यामध्ये, तर हे किती, एक दोन तीन चार, चार फण आणि मागे चार, आठ फणाची म्हणजे गहू वगैरे पेरण्यासाठी योग्य असते, नंतर आहे हे गहू पेरण्याचं यंत्र आहे ना मोठी ट्रॅक्टरवर चालणारी, लक्षात, खत आणि बी ॲट ए टाईम पडतं व्यवस्थित खोलीपर्यंत, तर हे सीड ड्रिलच आहे ना, मेकॅनिकल सीड ड्रिल, बी आणि खत ॲट ए टाईम, ते सगळं ट्रॅक्टरवर चालणारे आहे. नेक्स्ट प्लांटिंग शुगर केन, शुगर केन प्लांटर, तर ऊस लागवड यंत्रसुद्धा आहे, कवरिंग सीड्स, ब्लेड हॅरो अँड वुडन प्लॅन, तर ऊस लागवडीसाठी इम्प्लिमेंट हे ऊस लागवडीसाठी ॲटोमॅटिक कट होतं आणि लागवड होतं असंही यंत्र निघालेलं आहे, तर आपल्याला बेनं लागवड करत बसायची गरज नाही, बेनं कट करायची गरज नाही, ऊस लावून ठेवलं की ॲटोमॅटिक ऊस काय होतं कट होतं आणि व्यवस्थित गाडलं जातं मातीमध्ये, तर हे शुगर केन प्लांटर म्हटलं जातं याला, ऊस लागवडी यंत्र. नंतर जे आपण सांगितलं की पेरणीच्या मागामागं जे रासनी होत असते त्याला कवरिंग सीड म्हणतात, तर आपलं जे ब्लेड हॅरो असतं कुळं असतं ते कुळं फिरवून किंवा वुडन प्लँक फिरवलं जातं, जे पेरलेलं असतं त्याच्यावर माती घालण्यासाठी हे वापरलं जातं, किंवा एखादी झाडाची फांदी घेऊन आपण ते चार वाजेपर्यंत पेरलं जातं आणि एक तास त्याच्यावर फिरवलं जातं एखादी झाडाची फांदी, तर पूर्ण काय होणार ते कवर होणार. तर नेक्स्ट इम्प्लिमेंट फॉर इंटरकल्चर ऑर इंटरटिलेज, तर अंतर मशागतीसाठी जे काही टूल्स आहेत ते आपण बघूया, विडिंग हुक, हे आहे विडिंग हुक, याच्या सहाय्याने तणाचं आपल्याला नायनाट करता येते, ज्याला आपण खुरपी असं म्हणतो, तर हे मॉडर्न आहे ना, हे मॉडर्न निघालेले आहे, हलकं असतं आणि मूठ जे असतं हे प्लॅस्टिकचे असते म्हणून हलकं असतं आणि काम फास्ट होतं, हे नवीन निघालेलं. नंतर होईंग, डिफरंट टाईप ऑफ होज यूज्ड आर फॉलो, एंटायर ब्लेड हो, स्लाइड ब्लेड हो, अकोला हो, जॅपनीज हँड हो अँड कर्जत हो, पेक टूथ कल्टिवेटर अँड शोवेल टूथ कल्टिवेटर, पॅडी विडर, तर हे हुईंग इम्प्लिमेंट आहे, कोणते हुईंग करण्यासाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण इंटरटिलेज ऑपरेशन नंतर बघूया, तर इथं आपण थांबूया, तर व्यवस्थित व्हिडिओ बघत चला. थँक्स.